सोमवार 20 मे 2024 पवित्र मरिया ख्रिस्त सभेची माता स्मृती संत योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशूच्या क्रूसाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरिया आणि मरिया मग्दालिया या उभ्या होत्या. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई पहा हा तुझा मुलगा. मग त्याने त्याच्या शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई. आणि त्यावेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. त्यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले. तेथे आम भरून ठेवलेले एक भांडे होते, म्हणून त्यांनी आम भरलेला स्पंज इयोब झाडाच्या काठीवर बसवून त्याच्या तोंडाला लावला. येशूने आम घेतल्यावर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लवून आपला आत्मा समर्पण केला. तो तयारीचा दिवस होता, म्हणून शब्बात दिवशी शरीरे क्रूसावर राहू नयेत, कारण शब्बात तो मोठा दिवस होता. म्हणून त्याचे पाय मोडावेत आणि त्यांना घेऊन जावे अशी यहुद्यांनी पिलाताला विनंती केली. मग शिपायांनी येऊन त्याच्याबरोबर क्रूसावर खिळलेल्या पहिल्याचे व दुसऱ्याचे पाय मोडले. परंतु येशूजवळ आल्यावर तो मरून गेला आहे असे पाहून त्यांनी त्याचे पाय मोडले नाहीत. तरी शिपायांतील एकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला आणि लागलेच रक्त व पाणी बाहेर निघाले. चिंतन. आजपासून आपण पुन्हा एकदा सामान्य काळात प्रवेश करत आहोत आणि आज आपण पवित्र मरिया ख्रिस्त सभेची माता हिची स्मृती साजरा करीत आहोत. पोप फ्रान्सिस यांनी 2018 साली या सणाविषयी अधिकृत घोषणा केली. आपण पाहतो की मरिया ही शिष्यांमध्ये मातृत्वाची भूमिका बजावते. ती त्यांच्याबरोबर प्रार्थना करते. जशी एखादी आई आपल्या मुलांच्या पाठीशी ठामपणे उभी राहते, त्याप्रमाणे ती शिष्यांना ते पवित्र आत्म्याच्या येण्याची वाट पाहत असता त्यांची साथ सोबत देते. आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की मरिया क्रूसाच्या पायथ्याशी उभी असताना प्रभू येशूने आपले सर्व शिष्यांसाठी ती संपूर्ण ख्रिस्त सभेची काळजी घेण्यासाठी त्याची आई दिली. त्यामुळे मरिया आपल्या विश्वासाच्या जीवनात एक महत्त्वाची उपस्थिती आहे. आमच्या जीवनात प्रवासात एक उपयुक्त आणि अविश्वासिक उपस्थित आहे. म्हणून तिची सोबत राहण्यासाठी मरिया आमच्यासाठी प्रभू येशूचे दिलेले महान भेटींपैकी एक अमूल्य भेट आहे. ती केवळ आपल्या मृत्यूच्या वेळी नव्हे तर आपल्या दैनंदिन जीवनातील ठेस परिस्थितीत आपणासाठी प्रार्थना करते. जसा मरियेचा प्रवास तिच्या जीवनासाठी देवाच्या योजनेकडे साध्या होय यांनी सुरुवात झाला असता तसा विचार, आज्ञाधारकपणा आणि विश्वास आपल्यामध्ये ख्रिस्त सभेशी एकनिष्ठ राहण्याची ती प्रेरित करत असते.